काही भांडायची गरज नाही आहे, मला जेवण वगैरे नकोय. काय म्हणतो उपाशी पोरगा तुझा, माझ्यावर दया दाखवायची गरज नाही. काय चुकीचं बोललो बापा मी? तेव्हा चार चौकात सगळ्यांसमोर याला मुलगा म्हणताना मला लाज वाटते, हे म्हणताना काहीच वाटलं नाही ना तुला? त्याच्यानंतर आज एवढा कशाला पुळका दाखवत आहे? बघा मला गरज नाही आहे कोणाची. एक साधं ऑफिस काय टाकलं तिने, माझ्या सगळ्या कर्तृत्वावर पाणीच फेरलं ना, सगळं झिरो झालं, शून्य. हे राधिका तू मला सांग, अथर्व चुकला, तू तुझ्याशी बोलत नाही तर तू त्याकडे दुर्लक्ष करशील का? यांच्यामुळे सगळं सहन करायला लागलं आई बाबांनी. तू फार विचित्र कोंडीत सापडलीस ग, का हे सगळं सहन करत बसतेस? का नाही घटस्फोट देऊन टाकत त्याला? हा रघु बोल. साहेबीकडे चर्चा चालू आहे. गुरु सर राधिका मसाल्याला पाडण्याचा प्लॅन करतायत. त्यांचा प्लॅनच आहे सर, राधिका मसाले कंपनी पडली पाहिजे. जोवर पडत नाहीत रट्टे, तोवर सुधरत नाहीत पोट्टे. आता दुसरा इलाज नाही. पण तू काहीतरी सांगणार होतीस, त्याचं काय? आपल्या ऑफिस मध्ये शनाया येणार आहे. काय? येस, मला गॅरीने मीटिंगला पाठवलं तेवढ्यासाठी चालले मी. खूप आठवण आली आहो, खरंच सांगते. नाही नाही नाही, गुप्ते भाऊ बोलले ते नाही, शूटिंग नाही केलं त्याच, पण छान बोलले. आणि नवीन गाडी गिफ्ट दिली आहे बरं. हा म्हणजे बुक केली. हा आणि बाबा सांगून राहिले का लवकर या. हा हो ठीक आहे, येऊ का नानाजी? बर. काय म्हणत? काय नाही, आज गंगेवरती आहेत, तिथे मारतीय म्हणे आज. तुम्ही तो सोहळा ना बघण्यासारखा असतो. काल संध्याकाळची आरती होते, पाण्यामध्ये लोक दिवे सोडतात. खरंच जायला पाहिजे एकदा. जाऊया ना, पुढच्या वर्षी अथर्वला सुट्या लागल्या ना की आपण भेट करूया. हो खरंच जाऊया. नाही सुट्टीचे सगळेच जण कुठे ना कुठेतरी जात असतात, अथर्वला नेलं पाहिजे. जाऊया आपण. सुमई नाना जे आलेत ना, ते आपल्याला सगळ्या ट्रीपचा कसा वृत्तांत सांगतील. हो हो, ते आले तर मग विचारणार नको, तू चहाची किटली तयार ठेवायची, इकडे चहा आमच्या गप्पा सुरू. बाबा मला माहिती आहे, नानाजी नाही आहेत तर कंटाळा येतो ना तुम्हाला. हो ना ग, पण तुम्ही काही काळजी करू नका, सौमित्र आहे ना, तो भरपूर गप्पा मारेल तुमच्याशी, नानाजींची कमतरता सुद्धा भासू देणार नाही. पण आहे कुठे पोट्ट ते, हिला म्हणत होता मला भरल्या वांगीची भाजी खायची आहे, वडा भात खायचा आहे, अजून काय काय आयटम सांगितले. आता ही म्हणाली तो आला तर करून खाऊ तरी घालेल. येईल येईल, कधी धूमकेतू सारखा हजर होईल. कोणाला धूमकेतू म्हणताय? अच्छा म्हणजे मलाच धूमकेतू म्हणत होता ना. नाही म्हणा हवं ते म्हणा, पण सध्या मी धूमकेतूच्या आकाराचा कलिंगड घेऊन आलोय, गारगार खाणार आहे का? Think of the devil and devil is here. No, there is a will, there is a devil. असले घाणेरडे विनोद करत जाऊ नको, लग्न लांबेल तुझं. आबा सांगायला नुसतं कळलं ना बाहेर की मी लग्नासाठी उभा आहे, नागपूरच्या पोरींची लाईन लागेल नुसती. काय हा मग काय, तुला लग्न करायचं का सौमित्र? नाही माझ्या लक्षात आहे दोन तीन पोरी, बोलू का? दोन तीन आहेत. हा मग एक एक करून भेटू का? एकत्रच भेटू. हे घ्या. काही गरज नाहीये, काम न दाम लग्न कशाला पाहिजे उगीच. ए भाई तू लेक्चर नको सुरू करू ना लगेच कामावरून लग्नावरून. बाबा तुम्ही कलिंगड खाणार आहात की नाही बोला. अरे सूर्याण मी कापून देतो. तुम्ही नाही, मी आणतो कापून. थांबा. अगदी पहिले बाजून ना असाच आहे बनहट्टी. आहो ना, सगळं हसण्यावरही नेतो, काही सिरियसली घेत नाही, ना काम ना लग्न काही नाही. हे बघ राधा, हे बघ, सॉरी, लग्न करायला आणि निभवायला खूप सहनशक्ती लागते जी माझ्याकडे नाहीये. ओके क्लिअर. बरं आई कुठे आहेत? बसले असेल चिरंजीवाला भरवत. नाही त्या आतमध्ये आवरतात.
राधिकाच्या लोणच्याला रंग पण छान येतो, करते पण छान हो लोणचं राधिका. नाही सगळ्या बाबतीमध्ये एक्सपर्ट आहे बरं राधिका. लोणचं म्हणू नका, तुम्ही पापड म्हणू नका, सांगे म्हणू नका, सगळे अगदी पहिल्यापासून करण्यामध्ये एक्सपर्ट बाई ती. अहो एक्सपर्ट झाली कशी, तुम्ही शिकवलत ना तिला आणि ती मनापासून शिकली सुद्धा हो. नाहीतर हल्लीच्या मुली काही करायचं नसतं त्यांना, सगळं रेडीमेड हवं असतं. नाही ना आजकाल मिळत नाही ना मिळत. आता पहा बरं आमच्या राधिकाला यावेळी वेळच नाही मिळाला, जमला नाही बिचारीला यावेळी करायला. अहो पण तुम्ही आहात ना, तुमची मदत होते तिला. ती नेहमी सांगत असते उन्हाळा आला की आईंचे उद्योग सुरू. अहो नागपुरात तर नाही, आम्ही 5-6 जणी एकत्र येतो आणि मग सांगी मिरच्या तुम्ही त्या गव्हाच्या शेवया सगळ्या एकत्र बसून करतो. मासासून माल शिकवलं, मी राधिकाला शिकवलं. खरंय हो, उन्हाळ्यात असे उद्योग करायला मजाही येते. अहो 4 बायका एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात, तेवढाच वेळ पण जातो ना. हो मासासूबाईंचा गवतावळा भारी मोठा, 15-16 जणी एकत्र यायच्या. सांगे पापड गव्हाच्या शेवळ्या का नाही सगळं करत बसायचो आम्ही. अहो माझ्या आईकडे सुद्धा हे सगळं व्हायचं. मी आईला मदत करायची लहानपणी, पण या महाजनींकडे कसली आवड म्हणून नाही, मग मी सोडून दिलं. लहानपणी आम्ही कसली मदत करतो, हे सायकली घेऊन हिंडायचो, दूर दूर राहणार जायचो, कैऱ्या तोडायच्या, नंतर नदीवर जायचं, संध्याकाळी देवाची आरती करायची देवळात, आणि मग रात्री पत्ते कुठत बसायचो. वा सोनेरी दिवस होते बरं ते. आता ते दिवसही गेले आणि ते वयही गेलो. अहो मी आणि नानी काय काय करायचो तुम्हाला सांगते. माझा राहुल आला ना की जाताना लोणच्याच्या बरण्या घेऊन जायचा, पण हल्ली येणंच सोडून दिले त्याने. काऊन वेळ नसतो म्हणे. हे पूर्वी फोन करायचे सारखा, एकदा यांना म्हणाला उठसूट फोन करत जाऊ नका. यांना खूप वाईट वाटलं हो, तेव्हापासून फोन करणं सोडून दिलंय यांनी. काऊन बरं ही पोर आपल्या मायबापाला समजून घेत नाही तर. आठवण येते हो खूप त्याची, का वागतात हो हे मुलं अशी आई वडिलांशी. आई बापांनी खस्ता खायच्या आणि मुलांनी अशी पाठ फिरवायची. अरे बाई माय गुरु तर लहानपणी सारखा माया मागे 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 असायचा, तर सारखी आई लागायची. आई असं झालं आणि आई आज मी असं केलं, आई मला हे खायला करून दे, आई मला शर्ट दे, आई मला पुस्तक दे, सारखं बाई आई 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 करायचा. आणि आता पा आईची आठवणही येत नाही घोड्याला. पण जाते आता मी तयारी करते ना, राधिकाला मला स्मरी बोलावंच लागेल बघ. शेण्या चिमणीला सांगत होती तुम्हाला सारी बोलाया सांगणार आहे ती. मला सॉरी म्हणायला लावणार म्हणे. पाहूया ना कोण कोणाला सॉरी म्हणायला लावत आहे ते. शीतल सगळ्यांना नमस्कार कर. अग बाया पदर बी सांभाळता येईना वैपुरीला, मग घर कस सांभाळायचे. कधी कधी म्हणजे तिथं ज्या फिलिंग्स आहेत मला, म्हणजे तिथं जे रडते वगैरे ते मला नाही कधी सहन होत जास्त करून. खूप प्रेम असल्यामुळे हो ना, ते पण हळवे आहेत ना. हो ऍक्च्युली दाखवत नाही कधी पण खूप आहेत. आता अजून काय दाखवायचं, वर कॅमेरा आता गळागळा बाहेर आले डोळ्यातलं पाणी. आम्ही आमची जमीन सोडवायला आलतो पण व्याज द्यावं लागेल पूर्ण. म्हणजे किती? 1,20,00,000. आमच्या पप्पांचं राजकीय वजन तुम्हासनी माहितीये आणि तुमची खासगी सावकारीची प्रकरण आम्हासनी माहितीये. तेव्हा बऱ्या बोलानं आमची जमीन परत द्या.